नवा ओमायक्रॉन वेरियंट हा आता 57 राष्ट्रांमध्ये पसरलाय आणि त्याच्या प्रसाराबरोबरच आता ओमायक्रॉन बाधित रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं ही माहिती दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं आपल्या साप्ताहिक महामारीविषयक अहवालामध्ये म्हटलंय की या विषाणूच्या संसर्गाची तीव्रता समजून घेण्यासाठी अधिक तपशीलाची आवश्यकता आहे आणि त्याचप्रमाणे लसीमुळे निर्माण झालेली प्रतिकार शक्ती या विषाणू प्रकाराच्या म्युटेशनमुळे कमी होत नाहीये ना, याविषयीचा अभ्यास करण्यासाठी थोडा वेळ लागणार आहे.